आज गणपती बाप्पा मोरया म्हणण्याचा दिवस आहे. राज्यभरामध्ये देशभरामध्ये सर्व घरांमध्ये गणपतीचं आगमन देखील मानांच्या मंडळामध्ये देखील गणपतीचं आगमन झालेलं आहे. आता आपण आहोत मंडईमध्ये शारदा गणेश गणपती या मंदिरामध्ये आणि मंदिराचे अध्यक्ष आहेत अण्णा थोरात आपल्या समवेत. यंदा त्यांनी गुरु महाल केलेला आहे. अनेक पुणेकरांना या गुरु महालाचं दर्शन होतोय. साक्षात शारदा गजाननाची गणपती ही गुरु महालात विराजमान आहे. अण्णा ही संकल्पना कशी सुचली आणि याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो मंडळाच्या वतीने. यंदाच्या वर्षी आपण स्वामी समर्थांची थीम आणि सर्व दत्तगुरूंचे अवतार असे आपण साकार करतोय मंडळाच्या वतीने. श्री स्वामी समर्थ हे माझं आराध्य दैवत आहे. गणेश शारदा गजानना बरोबरच स्वामी समर्थांना पण मी तेवढीच त्यांची पूजा करतो, तेवढंच त्यांचं बघतो. तर यंदाच्या वर्षी स्वामी समर्थांचा सेट करावा, दत्त महाराजांचे अवतार सादर करावे म्हणून स्वामी दरबार हा आपण सेट या ठिकाणी केला आहे. मंडळाचं 130वं वर्ष आहे. अनेक वर्ष आपल्या मंडळाचे वेगवेगळे देखावे हे अतिशय प्रसिद्ध झालेत, लोकांनाही आवडले. यंदाच्या वर्षी स्वामींची 12 फुटाची मूर्ती, त्याचबरोबर दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, साईबाबा, शंकर महाराज, थेंबे स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, या सर्वांचं दर्शन लोकांना, भाविकांना, सर्वांना एकत्र या ठिकाणी मिळणार आहे. आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यावं. तसेच या सर्व देवतांना मंडळाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने माझी अशी विनंती राहील की महाराष्ट्रावरती दुष्काळाचं मोठं सावट आहे, ते सावट पूर्णपणे नष्ट व्हावं, सुगीचे दिवस यावेत असं भगवान गणपतीला आपलं साकडं आहेच आहे. परंतु देवाला 10 वेळा विनंती आहे की अशी अवस्था परत कधी होऊ नये. तसं बघायला गेलं तर 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवले की अधिक श्रावण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला दुष्काळ हा होतोच. आणि तेच ज्ञानेश्वर माऊलींचं जे वाक्य आहे त्यांच्या ओवीमध्ये लिहिलेलं आहे ते या ठिकाणी सत्यात उतरते, आपल्याला डोळ्यांनी दिसतंय. परंतु आपण गणपतीला तरी सुद्धा प्रार्थना करतोय सगळ्यांसाठी म्हणून की लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यातनं दुष्काळ दूर व्हावा आणि लोकांचं संकट दूर व्हावं अशी आपली विनंती. नक्कीच मंडईनी आता गुरु महाल उभारलेला आहे. गणेश शारदा गजाननासोबतच संपूर्ण गुरूंच्या दत्तावतारांचं दर्शन व्हावं ही मंडईची संकल्पना म्हणून आज त्यांनी सध्या पुरवलेली आहे. पुण्यातील असेच आपण विविध मंडळं पाहणार आहोत, देखावे पाहणार आहोत. तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामन अक्षय, सह मी प्रथम पुरोहित, प्रभात, पुणे.